आम्हाला खूप आनंद होतो आहे. जो जो 300-400 वर्षापूर्वी असलेला हा जो गाव आहे तो आज संपर्क विहीन झालेला होता, अशा गावाला मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं एक महत्त्वाचं काम रस्त्याच्या मार्गातून पूर्ण करण्याचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला सुरुवात आता झालेली आहे. येत्या काही महिन्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, काही महिन्यामध्ये काम पूर्णसुद्धा होईल आणि त्याचबरोबर एक महाराष्ट्रातलं महाबळेश्वरच्या नंतरचं दुसरं सर्वात उंच ठिकाणावर असलेलं पर्यटन क्षेत्र म्हणून या गावाचा उल्लेख ह्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे भविष्यामध्ये रस्ता करण्याबरोबरच पर्यटनाच्या अनुषंगाने हा गाव परिपूर्णपणे विकसित करण्याची जबाबदारी आमच्यावर येऊन पडलेली आहे. तो पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या मार्फत DPR बनवण्याचं काम चालू आहे. त्यासाठीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने निधी मिळणार आहे. पण पर्यटन म्हणून हा गाव ज्यावेळेला विकसित होईल त्यावेळेला ह्या गावातला जो भूमिपुत्र आहे, हा गावातला जो प्रत्येक ग्रामस्थ आहे, हा सुद्धा कुठेही बेदखल होणार नाही याची पूर्णपणे आम्ही दखल घेऊन ह्या गावातल्या ग्रामस्थांना आणि भूमिपुत्रांना ह्या पर्यटनाच्या कामामध्ये समाविष्ट करून घेण्याचं एक प्रयोजन आम्ही ठेवलेलं आहे. व्यथा तर आहेच माझ्यावर, तुम्ही पण चढलेला आहे त्यामुळे व्यथा तुम्ही पाहिल्या, पण एक आनंद असा आहे की ह्या ग्रामस्थांची इच्छाशक्ती, कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि अधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मला खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण होत आहे. तर समजा असं आपल्याला जरा भिजलं तरी थंडी भरून येणार इथे आणि कुठली डॉक्टर बिक्टरची काय सोय नाही आम्हाला. धुकं कसं असं धुकं लय तेव्हा हे सगळं घराबिरा इथनं तिकडे असं लांब बघता येत नाही. जेव्हा पुढे जातील तेव्हा त्याचे फुडलं, हां पावसाळ्यात त्याचे फुडलं दिसणार आपल्याला. नाही तर आपण आता बघतो असं नाही, पाऊस असला की पाऊस सुरुवात झाली की धुकं येऊन जाम बसतं इकडे. ते दिसते काय बदल झालेला नाही आहे, काय येत नाही वरती आम्हाला सो. घरामध्ये काय, ती ही मातीची घरं आहेत ही, त्यात काय बदल म्हणजे थोडासा बदल, कुणी पहिले ही गवता टाकून शिवित होते, आता त्यावर कोणी पत्रा टाकला नाही, कुणाचं पहिले नले आहेत ते नले घातलेले आहेत, एवढाच बदल, बाकीचा कसलाच बदल नाही आहे. खालनं यायला तसंच दांडगा चालणार आहे, त्याला 3 ते 4 तास असा रिकामी येऊ शकतो माणूस. नाही तर अख्ख्या दिवसाचं ती वाट म्हटलं तरी चालेल. असं वज्र घेऊन यायला म्हटलं तर अख्खा दिवस जातो आमचा, सकाळी बाहेर पडलं तर संध्याकाळी आम्ही येणार. काय असं काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय इथे? आम्हाला व्हावं असं वाटतंय, रस्ता आला तर सगळ्या सोयीस्कार करता येईल, ज्याच्या अंगात बाबा ताकद आहे तो तर तो तरी करील ना. काय आम्हाला काय आता म्हातारे अंदा होत आहे असा.